रामदेव बाबांनी यांनी सगळ्या ठाण्यामध्ये विधान केलेलं आहे महिलांच्या विरोधात असं सांगतात. भारतीय संस्कृतीमध्ये आपण स्त्रीला आदिशक्ती आणि देवी म्हणून तिचं पूजन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीमध्ये आपण स्त्रीचा सन्मान राखणं हे आपलं आद्य कर्तव्य समजतो. आणि आज ठाण्यामध्ये येऊन बाबा रामदेव यांनी तमाम माता भगिनींच्या पोशाखाबद्दल जे काय वादग्रस्त वक्तव्य केलं हे अत्यंत निंदनीय होतं. हे त्यांच्या मानसिक विकृतीचं प्रदर्शन घडवणारे वक्तव्य होतं. आणि ह्याच्यापेक्षाही सर्वात धक्कादायक बाब आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या सुवध्य पत्नी माझ्या भगिनी आहेत, मला त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, अमृताताई फडणवीस त्यांच्या बाजूला बसलेले असताना, अनेक माता भगिनी समोर बसलेले असताना अशा प्रकारचं निंदनीय वक्तव्य त्यांनी केलं. आम्ही माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विनंती करतो की त्वरित बाबा रामदेव यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आणि माझ्यासारख्या राजकीय कार्यकर्त्यावर किंवा आमचे नेते राष्ट्रवादीचे माजी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्यावर खोटे गुन्हे ठाणे पोलिसांनी नोंदवले, कमीत कमी ठाणे पोलीस आता तरी धारिष्ठ्य दाखवतील की बाबा रामदेव यांच्यावर विनयभंगाचा 354 ड अंतर्गत गुन्हा नोंदवतील, हे धारिष्ठ्य ठाणे पोलीस दाखवतील. आणि राष्ट्रवादीचा प्रखर विरोध हा बाबा रामदेव यांना असेल. योग केल्यामुळे शारीरिक स्वास्थ्य येत असेल, पण योग केल्यामुळे बाबा रामदेव यांना मानसिक स्वास्थ्य काय आलेलं नाही. आजही त्यांची मनोवृत्ती ही विकृत आणि किळसवाणी आहे हे त्यांच्या वक्तव्यातनं सिद्ध झालं. आणि राष्ट्रवादी हा बाबा रामदेव यांचा निषेध करतेच. आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गृह खातं आहे, ठाणे पोलीस काय ॲक्शन घेते हे आम्हाला देखील बघायचं आहे.